नमस्कार, यम रेसिपीज बाय रोनी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी माझ्या पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पावट्याचा मसालेभात बनवणार आहे। चला तर मग पावट्याचा मसालेभात कसं बनवतात त्याची रेसिपी पाहूया। इथे मी 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगले तापलेले आहे। आपण आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया। जिरे मोहरे चांगले तरतरले की आपण त्यामध्ये आता ठेचलेला लसूण आणि ठेचलेले आले घालूया। आपण त्यामध्ये उभा चिरलेला एक बारीक कांदा घालूया। कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। आता आपण यामध्ये 1/2 चमचा हळद घालूया। 1 चमचा धनेपूड घालूया। 1 चमचा गरम मसाला घालूया। आता आपण त्यामध्ये आमचा स्पेशल घाटी मसाला घालूया। मी इथे 1 चमचा घाटी मसाला घालते। सर्व मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊ। मसाले परतले की आपण त्यामध्ये गावरान पावट्याचे दाणे घालूया। पावटा आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। पावटा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालूया। इथे मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत। आपण त्यामध्ये घालू। तांदूळ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तांदळासाठी आपण आता इथे 1.5 वाटी पाणी घालणार आहोत। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीरचे झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण त्यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया। गरमागरम मसालेभात खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।